मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। उशीर झाला पण आनंद वाटतोय, आपली मागणी होती आणि प्रस्तावही दिला होता असं त्यांनी म्हटलंय। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साहित्यिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हरी नरकेनी नुसते ड्राफ्ट मध्ये मला मदत केली नाही, तर त्यांनी एकट्यानी नंतर महाराष्ट्रभर हिंडून ठिकठिकाणी अभिजात मराठी काय आहे, हा प्रस्ताव आपण कशासाठी करतो आहोत, याच्यामुळे भाषेला काय मिळेल, याच्या संबंधाने विस्तृत मांडणी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश सगळीकडे केली आणि हे एक मोलाचं काम त्यांनी केलं। त्याच्यानंतर राजकीय लोक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि माध्यमं प्रसारमाध्यमं यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी जितकं जमेल तितकं काम केलं, कारण ह्या प्रकारची भाषणं करणं ही माझी काही प्रकृती नव्हती।